हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण डिस्कस करूया जुलैचा जो पहिला आठवडा असतो त्यामधील काही महत्वाच्या चालू घडामोडी, ज्या की आपल्याला सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाच्या ठरतील. आणि हे सगळे जे व्हिडिओ लेक्चर्स आहेत ते आपण येणाऱ्या ज्या काही MPSC परीक्षा असतील 2020 मधील, मग ती राज्यसेवा असू देत, कंबाईन असू देत, किंवा मग ग्रुप सी कंबाईन, किंवा आयोगातर्फे, किंवा अजून कुठल्या ज्या काही परीक्षा घेतल्या जातात त्या सर्वच परीक्षांसाठी ह्या चालू घडामोडी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. चला तर मग सुरू करूया आपल्याच्या व्हिडिओ लेक्चरला. तुम्ही परीक्षा आपल्या सुद्धा सबस्क्राईब करू शकता, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सध्या होत असलेली तलाठी, त्यानंतर होणारी विस्ताराधिकारी सांख्यिकी, प्रवेशिका जी अंगणवाडी आहे, आणि त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक लिपिक, या सर्वच एक्झामसाठी हे ॲप उपयुक्त ठरेल, ज्यामध्ये 30 पेक्षा जास्त असे सराव प्रश्नसंच तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. आणि तुम्ही हा कोड यूज करा म्हणजे तुम्हाला फक्त हे 149 रुपयाला उपलब्ध होईल. चला तर मग आजची आपली पहिली न्यूज बघूया. मोदी हे जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहेत असं ब्रिटिश हेरॉल्ड कडून भारतीय पंतप्रधानांचा, म्हणजेच आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा इथं गौरव करण्यात आलेला आहे. आणि हे लंडन मधील मासिक आहे ब्रिटिश हेरॉल्ड, तुम्हाला लक्षात ठेवायचंय. कारण बघा, हा प्रश्न का महत्वाचा ठरतो, आताच झालेली आपली ग्रुप सी ची जी परीक्षा आहे त्यामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना सेऊल शांतता पुरस्कार जो मिळाला होता, प्राप्त झाला होता, त्यावरती प्रश्न आला होता. त्यामुळं त्याच दृष्टिकोनातून आपण ह्या न्यूजला महत्वाचं ठरवत आहोत. कारण असे प्रश्न आपल्याला दिसतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यावेळेस असा काही गौरव होतो त्यावेळेस आपल्याला ही न्यूज महत्वाची ठरते. मग बघा, लंडन मधील ब्रिटिश हेरॉल्ड हे मासिक आहे आणि यांनीच घेतलेल्या एका सर्वेक्षणामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान हे 2019 मधील जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती असल्याचा इथं काय केलेलं आहे तर गौरव करण्यात आलेला आहे. आणि असा वाचकांनी कौल सुद्धा दिलेला आहे. या सर्वेक्षणामध्ये जगभरातील 25 व्यक्तींच्या नावांचा समावेश होता, ज्यामध्ये मोदी यांना सर्वात जास्त इथं मते पडलेली आहे टक्केवारीचं, ठीक आहे. आणि याच सर्वेक्षणामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना 29.90% म्हणजे 2 नंबरवर, त्यानंतर अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प हे त्यानंतरच्या नंबरवर, आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे त्यानंतरच्या क्रमवारीत आहेत. तर ही क्रमवारी सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची. श्री नरेंद्र मोदी पहिल्यांदा, त्यानंतर दुसऱ्या याच्यावर व्लादिमीर पुतीन, तिसऱ्या याच्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, आणि पुढच्या नंबरला असतील चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग. तर ही न्यूज तुम्ही लक्षात ठेवणार आहात. त्यानंतर अतिशय महत्वाचा दिवस जागतिक स्तरावरचा, तो म्हणजे योग दिवस. 21 जून हा सर्वत्र जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि याच धर्तीवर जे संयुक्त राष्ट्र म्हणजेच युनायटेड नेशन्सची जी इमारत आहे त्यावरती बघा, इथं नमस्कार म्हणजे सूर्यनमस्काराची योगासन करणारी जी फोटो होती ती इथं झळकवलेली आहे, ते आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि ही फोटो तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, कारण बघा अतिशय महत्वाचं असं हे युनायटेड नेशन्सचं मुख्यालय आहे. आणि जागतिक योग दिवस हे आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळेस युनायटेड नेशन्समध्ये एक प्रस्ताव ठेवला होता त्यावर लगेचच तिथं सर्वांनीच, म्हणजे जे सदस्य होते त्यांनी होकार दिला, आणि त्या दिवसाला त्यावर्षीपासून सुरुवात झालेली आहे. तर त्यामुळे ही न्यूज आपल्याला महत्वाची ठरते. तसेच बघा, 21 जून रोजीच संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयामध्ये जलवायूच्या संरक्षणासाठी योगाचे महत्व या विषयावर सुद्धा एक चर्चासत्र आयोजित केलं होतं, तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि योग दिवस लक्षातच ठेवा, 21 जून, ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया. अपारंपरिक ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राचा जी पिछेहाट झालेली आहे, पिछाडीवर आहे. तर बघा, नवीन आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्रालय व भारतीय विंड टर्बाईन उत्पादक संघटनेकडील माहितीनुसार गेल्या 3 आर्थिक वर्षांमध्ये महाराष्ट्र हा, म्हणजेच आपलं राज्य, अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये मागे पडलेलं आहे. ज्यामध्ये आपण ॲज कम्पेअर टू महाराष्ट्र जर आपण बघितलं तर आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडू ही जी राज्यं आहेत ही आपल्या राज्यापेक्षा पुढे आहेत. या सर्व राज्यांमध्ये हरित ऊर्जेची वार्षिक वाढ किमान 4.5% ते कमाल 43.5% आहे. तर महाराष्ट्रात हे प्रमाण जर बघितलं आपण तर अगदी नगण्य आहे बघा हे. त्यामुळे ही सुद्धा क्रमवारी तुम्हाला लक्षात ठेवायची. आणि मोदी सरकारनं, म्हणजेच नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स जे आहे, NDA जे आहे, यांनी 2022 पर्यंत 175 गिगावॅट इतक्या अपारंपरिक ऊर्जेच्या उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. तर हे सुद्धा लक्षात ठेवा, कधी कधी स्टेटमेंट वाईज प्रश्नामध्ये आपल्याला असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर बघा, व्हाईट गव्हर्स विषाणू
काय आहे आणि कोणासाठी हानिकारक आहे एवढंच आपण बघूया. तर व्हाईट गवस हा विषाणू जो आहे हा संसर्गजन्य विषाणूचा फैलाव आहे हा. आणि हा कशावर परिणाम करतो तर कोळंबीच्या वाढीवर परिणाम करतो. कोळंबी सगळ्यांनाच माहीत असेल. तर बघा हे व्हाईट गवस हा कोळंबीवर घातक ठरतो. आणि हे होण्याचं कारण काय बघा तर हा विषाणू येण्याचं काय कारण आहे तर ONGC-च्या वाढत्या तेलविहिरी त्यानंतर जे विनाशकारी आपण म्हणतो ना की नेट असतात जाळे जे असतात मासे पकडण्याचे ते मासे जाळे वापरणं त्यानंतर तारापूर MIDC तारापूर अणुऊर्जा प्रकल्प यांच्यामधून जे काही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या प्रदूषित पाणी वगैरे जातं त्यामुळे हे सगळं इथं होत आहे. आणि जे आपण म्हणू शकता की व्हाईट गवस विषाणू कशावर परिणाम करत आहे असा जर प्रश्न आला तर तो कोळंबीच्या उत्पादनावर घातक परिणाम करत आहे किंवा कोळंबीला हानिकारक आहे एवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय. त्यानंतर पुढे जाऊया. पर्यावरण स्नेही इमारतीमध्ये आपलं राज्य आघाडीवर आहे ज्यामध्ये जगभरामध्ये जर आपण बघितलं तर या मानांकनात असणाऱ्या लीडरशिप इन एनर्जी अँड एन्व्हायरमेंटल डिझाईन लीड या मानांकन पद्धतीनुसार म्हणजे रँकिंगनुसार US ग्रीन बिल्डिंग काउन्सिलनं एक इंडेक्स जारी केला होता जाहीर केला होता. त्यामध्ये आघाडीच्या म्हणजे आपल्या देशातील 10 जे राज्य आहेत त्या 10 राज्यांची सूची नुकतीच घोषित केलेली आहे. आणि याच सूचीमध्ये आपलं राज्य पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर कर्नाटक तमिळनाडू हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा इथं काय लागतो तर नंबर लागतो. तर बघा भारत हा पर्यावरण स्नेही इमारतींच्या बाबतीत आघाडीवर असून ते प्रत्येक वर्षागणिक यात सुधारणाच होत आहे असं सुद्धा इथं दी US ग्रीन बिल्डिंग काउन्सिलने इथं सांगितलेलं आहे. आणि ग्रीन बिझनेस सर्टिफिकेशन इनकॉर्पोरेशनच्या आग्नेय आशिया आणि पश्चिम आशिया विभागाचे व्यवस्थापकीय जे संचालक आहेत गोपाळकृष्णन पद्मनाभन यांनी इथं या अहवालामध्ये अहवाल जाहीर झाल्यानंतर सांगितलेला आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता महाराष्ट्र टॉपवर कर्नाटका दुसऱ्या आणि तामिळनाडू तिसऱ्या असेल. G20 शिखर परिषद कुठं झालेली आहे हे लक्षात ठेवा ओसाका जपान येते कारण यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो आपल्याला स्थळ विचारल्या जाऊ शकतं. आणि ही 14वी परिषद होती ज्यामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि त्यांचे शेर्पा म्हणून नागरी उड्डयन मंत्री सुरेश प्रभू यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. तर अतिशय महत्वाची आहे ही G20 कुठं झालेली आहे ओसाका जपान आणि 27 ते 29 जून दरम्यान ही पार पडलेली आहे. त्यानंतर बघा भारताच्या वतीने जर आपण बघितलं तर कोणत्या कोणत्या गोष्टी यामध्ये मांडण्यात आलेल्या आहेत तर मग भारताच्या वतीने परिषदेत जे काही ऊर्जा सुरक्षा आहे त्यानंतर वित्तीय स्थैर्य आहे त्यानंतर ज्या काही पायाभूत सुविधा आहेत यावरती आणि त्यानंतर सगळ्यात मोठा सर्वांनाच घुंगावणारा जो विषय आहे तो म्हणजे दहशतवाद यावरती सुद्धा इथं चर्चा करण्यात आलेली आहे. तर अतिशय महत्वाचं ठरतं आहे. तर बघा G20 परिषदेच्या व्यतिरिक्त मोदी यांनी द्विपक्षीय आणि बहुपक्षीय बैठकीमध्ये सुद्धा भाग घेतलेला आहे. तसेच या परिषदेत 18 देशांचे राष्ट्रप्रमुख त्यानंतर युरोपियन युनियन तसेच निमंत्रित आणि आंतरराष्ट्रीय संघटना यामध्ये भाग घेतात. आणि 2022 साली प्रथमच भारत या शिखर परिषदेचं आयोजन करणार आहे. तर हे खूप महत्वाचा पॉईंट आहे आपल्यासाठी 2022 साली. तर प्रश्न येऊ शकतो ही जी काही G20 आहे तिथं 2022 सालचं आयोजन कुठे होणार आहे असा प्रश्न जर आला तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे आपण त्याला होस्ट करत आहोत किंवा भारतामध्ये ते होणार आहे. त्यानंतर बघा आंतरराष्ट्रीय योग दिन ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवसाचं औचित्य साधून काही लोकांना इथं काही ज्या व्यक्ती आहेत योगासाठी ज्यांनी योगदान दिलेले आहे त्यांना पंतप्रधान योग पुरस्कार इथं देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये आपण बघूया की हा कोणाकोणाला देण्यात आलेला आहे. तर मग बघा या पुरस्कारात गुजरातमधील स्वामी राजश्री मुनी लाईफ मिशन वैयक्तिक पुरस्कार आहे हा राष्ट्रीय स्तरावरचा. त्यानंतर अँथोनिता रोझी इटली यांचा सुद्धा वैयक्तिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. त्यानंतर बिहार स्कूल ऑफ योगा मुंगेर ही संस्था आहे जिला हा पुरस्कार मिळालेला आहे. तर जपानच्या योगा निकेतनला आंतरराष्ट्रीय संस्थेचा पुरस्कार इथं जाहीर झालेला आहे. तर मग ही पुरस्कार सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत कारण आंतरराष्ट्रीय योग दिवस खूप महत्वाचा ठरतो आणि ज्यामध्ये युनायटेड नेशननी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे ह्याला म्हणजेच योगाला प्रसारित करण्यासाठी योग आपल्या जीवनाशी कसा निगडीत आहे आणि आरोग्याशी कसा निगडीत आहे हे सगळं प्रसारित करण्यासाठी हा दिवस इथं साजरा करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यानंतर बघा स्पॅनिश फ्रेंच अरबी रशियन जपानी आणि इंग्रजी या 6 भाषेतून पंतप्रधान मोदी यांनी योग प्रसाराचा संदेश दिलेला आहे.
तर ही सुद्धा बाब आपल्यासाठी महत्वाची ठरते. त्यानंतर पुढे जाऊया कोल्हापुरी चपलांना, म्हणजे ज्या काही चांबड्याच्या चप्पल असतात त्याला इथं जी आय म्हणजेच जिओग्राफिकल इंडिकेशन ज्याला म्हटलं जातं ते मानांकन प्राप्त झालेलं आहे. आणि तुम्हाला माहितच आहे की ह्यासाठी खूप वर्षापासून इथं हे जे चर्मकार समाज होता हे इथं प्रयत्नशील होता आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांना इथं यश मिळालेलं आहे. आणि देशभरातील आतापर्यंत जर बघितलं तर 326 उत्पादनांना भौगोलिक मानांकन म्हणजेच जिओग्राफिकल इंडिकेशन इथं प्राप्त झालेलं आहे. आणि महाराष्ट्रातील 32 उत्पादनांचा यात समावेश आहे ज्यामध्ये नव्याने चाड झालेली आहे कोल्हापुरी चप्पल. तर ठीक आहे, तर हेही आपल्या लक्षात ठेवायचंय. आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापुरी गुळ आणि कोल्हापुरी चप्पल ही दोन उत्पादने लक्षात ठेवा. कधी कधी आपल्याला स्टेटमेंट वाईज प्रश्नामध्ये असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर योग गुरु बाबा रामदेव सगळ्यांच्याच ओळखीचे, त्यांची आत्मकथा येत आहे. तर बघा माय लाईफ माय मिशन हे पुस्तक त्यांची आत्मकथा म्हणून आहे. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे माय लाईफ माय मिशन हे पुस्तक कोणाची आत्मकथा आहे असा जर प्रश्न आला तर योग गुरु बाबा रामदेव यांची आहे. आणि याचं जे लिहिण्यामध्ये मदत केलेली आहे ते उदय महाकार यांनी लिहिलेलं आहे, तर हेही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊया अतिशय महत्वाच्या न्यूज घेतोय आपण. मिशन बंदर काय आहे तर बघा पाकिस्तानमधील बालाकोट मधील दहशतवादी तळावर जो बॉम्ब हल्ला करण्याचं जे इंडियन एअरफोर्सनं ज्याला आपण म्हणतो की सर्जिकल स्ट्राईक म्हटलेलं आहे तर त्याला मिशन बंदर किंवा ऑपरेशन बंदर असं कोड नाव देण्यात आलं होतं जे सर्जिकल स्ट्राईक झालं होतं 26 फेब्रुवारीला. तर नियंत्रण कारण बघा आपल्या पुलवामा 14 फेब्रुवारी म्हणजे साधारणतः व्हॅलेंटाईन दिवस ज्या दिवशी होता त्या दिवशी पुलवामामध्ये आपले जे सीआरपीएफचे जवान होते त्या 40 पेक्षा जास्त जवान त्या हल्ल्यामध्ये म्हणजे दहशतवादींनी केलेला जो स्फोट होता त्या हल्ल्यामध्ये शहीद झाले होते. आणि त्याचाच बदला म्हणून एक एअर स्ट्राईक आपल्या देशाने केलं होतं ज्याचं नाव होतं ऑपरेशन बंदर किंवा मिशन बंदर. खूप महत्वाचं ठरतं बघा आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक स्तरावर सुद्धा आपले जे काही 40 पेक्षा जास्त जवान तिथं शहीद झालेले आहेत त्याचा निषेध करण्यात आला होता आणि त्याचाच बदला म्हणून हे ऑपरेशन इथं चालवण्यात आलं होतं. तर खूप महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा मिशन बंदर किंवा ऑपरेशन बंदर कशाच्या संदर्भात आहे किंवा कशाचे कोड नाव आहे तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. पाकिस्तानातील बालाकोटमधील दहशतवादी तळावर बॉम्ब हल्ला करण्याचा इंडियन एअरफोर्सचा जो मोहीम होती त्याचं कोड नाव होतं ऑपरेशन बंदर किंवा मिशन बंदर. त्यानंतर पुढे जाऊया शांतता निर्देशांकात भारताचा 141वा क्रमांक आहे तो जो की जागतिक शांतता निर्देशांकात भारताचा हा क्रमांक लागतो ज्यामध्ये बुरुंडी सर्बिया व बर्किना फासो या देशांपेक्षाही भारतात अशांतता जास्त आहे असा या क्रमवारीचा अर्थ होतो. बघा 2015 जे काही हिंसाचारामुळे भारतात 680 अब्ज डॉलरचं नुकसान झालेलं आहे आणि आपण ह्या दिन बुरुंडी सर्बिया आणि बर्किना फासो या देशांपेक्षाही अशांत देशांमध्ये येतो असा इथं हा निर्देशांक आपल्याला स्पष्ट करतो. मग दक्षिण आशियात भूतानची स्थिती चांगली आहे त्याचा 13वा क्रमांक आहे तर पाकिस्तानचा क्रमांक 6वा तर एकूण 153वा आणि भारत आशियात 5वा तर एकूण 140वा एकूणामध्ये म्हणजे जगामध्ये. ठीक आहे, तर अफगाणिस्तान हे 6व्या क्रमांकावर असून एकूण त्याचा 160वा क्रमांक लागतो. तुम्ही ही आकडेवारी लक्षात ठेवू शकता रँकिंग जी असेल. तर इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीस या संस्थेनं हा निर्देशांक जो जारी केलेला आहे तर ह्या इन्स्टिट्यूटचं आपल्याला नाव सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. युपीएससी सारख्या एक्झाम्समध्ये आपल्याला असे निर्देशांक विचारले जातात की हे निर्देशांक किंवा रँकिंग कोण जाहीर करता तर त्यावेळेस हे नाव आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर बघा 2019 163 देशांचा यामध्ये समावेश करण्यात आला होता ज्यामध्ये आइसलंड टॉपला आहे. भारताचा 141वा क्रमांक आहे, चीन 110व्या क्रमांकावर आहे, भूटान 15व्या स्थानावर असेल, पाकिस्तान 153व्या, बांगलादेश 101व्या, श्रीलंका 72व्या, नेपाळ 76व्या आणि जगातील सर्वात अशांत देश हा अफगाणिस्तान ठरलेला आहे जो आपला शेजारील देश आहे ज्याच्याशी आपण थोडीशी एक मला वाटते 80 ते 105 किलोमीटर दरम्यानची जी बॉर्डर आहे सरहद्द आहे ती शेअर करत असतो. तर ही रँकिंग तुम्हाला लक्षात ठेवावीच लागेल. त्यानंतर पुढे जाऊया राजश्री शाहू पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना देण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये 1,00,000 रुपये स्मृती चिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप असतं. दरवर्षी हा जो पुरस्कार असतो जो राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येतो आणि समाज प्रबोधन साहित्य कला संस्कृती विज्ञान संगीत क्रीडा या क्षेत्रामध्ये जे काही इथं सामाजिक कार्य केलं जातं त्या व्यक्तींना हा पुरस्कार इथं प्रदान केला जातो. तर बघा 1984 याची सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये भाई माधवराव बागल व्ही शांताराम डॉक्टर बाबा अडाव तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी गुरु हनुमान नानासाहेब गोरे चंद्रकांत मांढरे कुसुमाग्रज मायावती
एवढ्या सगळ्यांना इथं हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यामध्ये शरद पवार यांचं नाव सुद्धा आहे, तर तुम्ही लक्षात ठेवा. अशा प्रकारे आशा भोसले सुद्धा आहेत गायिका, ठीक आहे, तर हे महत्वाचं ठरतं. त्यानंतर बघा ऑपरेशन संकल्प काय आहे. ऑपरेशन संकल्प जे गल्फ कंट्रीज आहेत आखातामध्ये, आखात जे आहे, तर ह्या भारतीय जहाजांच्या सुरक्षेसाठी नौदलाने जे ऑपरेशन इथं सुरू केलेलं आहे त्याचं नाव आहे ऑपरेशन संकल्प. ज्यामध्ये उद्देश काय आहे, तर बघा अमेरिका आणि इराणमध्ये जो तणाव वाढला होता, तर त्या तणावामध्ये आपल्या देशाची जी काही नौदल आहे त्याला सुरक्षित करण्यासाठी, सुरक्षिततेच्या हेतूने हे ऑपरेशन संकल्प सुरू केलेले आहे. तर ऑपरेशन संकल्प कशा संदर्भात आहेत असा जर प्रश्न विचारण्यात आला, तर आखातामध्ये भारतीय जहाजांच्या सुरक्षेसाठी नौदलाने तैनात केलेली जी युद्धनौका आहे त्यासाठी हे इथं काय केलेलं आहे, तर ऑपरेशन संकल्प सुरू केलेला आहे. आणि या अंतर्गत INS चेन्नई ही डिस्ट्रॉयर आणि INS सुनेना ही दोन जहाजे इथं तैनात करण्यात आल्याची माहिती सुद्धा आपण इथं लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढे जाऊया. NSG गटात भारताच्या समावेशाला अजूनही विरोधच आहे. कुणाचा? तर चीनचा. मग बघा, बिगर NPT म्हणजेच नॉन प्रॉलिफरेशन ट्रीटी सदस्य जे आहेत, बिगर म्हणजे ज्यांनी देशांसाठी जोपर्यंत कुठली योजना तयार होत नाही तोपर्यंत NSG गटामध्ये भारताच्या समावेशाबाबत कुठलीही चर्चा होणार नाही असं चीन नेहमीच बोलत असतो, आणि आताही त्यांनी तेच स्पष्ट केलेलं आहे. मग भारताने 2016 NSG सदस्यत्व मिळवण्यासाठी अर्ज केला आहे, तेव्हापासून चीन इथं आपल्याला काय करत असतो, तर विरोधच करत असतो. आणि NSG चे एकूण 48 देशांचा समूह आहे हा गट, आण्विक जागतिक व्यापाराचे नियंत्रण करतो. आता 48 देशांचा समूह आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि आपण नॉन प्रॉलिफरेशन TT वर इथं सही केलेली नाहीये, त्यामुळे इथं चीन आपल्याला नेहमी विरोध करीत असतो. त्यानंतर बघा, अमरीश पुरी ज्यांना आपण मोग्यांब म्हणतो, मोग्यांब खुश हुआ यांना गुगलनं डुडल यांचं जे काही जयंती होती, जन्मदिवस होता, त्यानिमित्त गुगलनं खास डुडल तयार केलं होतं. आणि खूप चांगल्या चांगल्या भूमिका यांनी केलेल्या आहेत, तर हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारच्या व्यक्ती आपल्यासाठी लक्षात महत्वाच्या आहेत. खरं तर हा सिनेमाचा पॉइंट आपण कधी कधी आपल्याला त्यातूनही प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर बघूया फेमिना मिस इंडिया 2019 ज्या सुमन राव आहेत, तर विजेती आहेत सुमन राव ह्या प्रॉपर ज्या आहेत ते राजस्थानच्या आहेत. त्यानंतर फर्स्ट रनर अप ज्या आहेत द्वितीय संजना विज तेलंगणाच्या, आणि बिहारची श्रेया शंकर हिनं मिस इंडिया युनायटेड कॉन्टिनेंट 2019 आणि छत्तीसगडच्या शिवानी जाधव हिनं मिस ग्रँड इंडिया 2019 जेतेपद पटकावलेलं आहे. आणि 7 डिसेंबर रोजी थायलंडचा पटाया येथे होणाऱ्या मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताकडून कोण सहभागी होणार आहे, तर फेमिना मिस इंडिया 2019 ज्या सुमन राव आहेत, तर हे लक्षात ठेवा. ज्या फेमिना मिस इंडिया असतात त्याच पुढे जाऊन मिस वर्ल्ड मध्ये सहभागी होतात, आणि पुढे जर त्या जिंकल्या तर अर्थातच मिस वर्ल्ड म्हणून तिथं त्यांची काय होते तर निवड होते. त्यानंतर बघा, आर्थिक पाहणी अहवालामध्ये पावसाळी अधिवेशन आपण काही दिवसातच म्हणजे थोड्याच दिवसामध्ये मी तुमच्यापर्यंत बजेट आणण्याचा प्रयत्न करील, तर त्यामध्ये आपल्याला हे सगळं आपण डिटेलमध्ये बघूया. तर दरडोई उत्पन्नामध्ये कर्नाटक, त्यानंतर तेलंगणानंतर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर, हे लक्षात ठेवा. कधी कधी प्रश्न येऊ शकतो की दरडोई उत्पन्नामध्ये भारताचा महाराष्ट्राचा देशामध्ये कितवा क्रमांक लागतो, तर आत्ताच्या पाहणीनुसार आहे हे सगळं. तर बघा, कर्नाटक टॉपला आहे तेलंगणानंतर, आणि तिसऱ्या नंबरवर आपल्या राज्याचा समावेश आहे. मग राज्याचा एकूण विकास जर आपण बघितलं तर 7.5% इतका राहणार असून गेल्या वर्षी तो दर इतकाच होता, ठीक आहे. त्यानंतर बघा, मराठा समाजाला आरक्षण भेटलेलं आहे, त्यामध्ये तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, एकतर त्यांची टक्केवारी, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बघा, आता ह्यामध्ये ज्यावेळेस आरक्षण देण्याचा निर्णय झाला त्यावेळेस इथं कोणत्या कायद्यात बदल करण्यात आला होता, तर बघा, आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्ग दॅट इज SEBC कायद्यात सुधारणा करण्यात आलेली आहे. तर हे लक्षात ठेवा, यावरूनच आपल्याला प्रश्न इथं तयार होण्याचे चान्सेस आहे, ठीक आहे. तर सुरुवातीला 16% मागण्यात आलं होतं, पण 16% हे वैधानिकरित्या करेक्ट नसल्यामुळं जो टक्केवारी असते 50%च्या मध्ये असायला पाहिजे, पण ती पुढे जात होती, त्यामुळेच इथं तुम्ही बघू शकता की शिक्षणात 12% तर नोकरीत 13% असं इथं निर्णय देण्यात आलेला आहे. आणि याच पार्श्वभूमीवर राज्याचे जे महाधिवक्ते आहेत, बघा महाधिवक्त्याचं सुद्धा तुम्हाला नाव इथं लक्षात येऊन जाईल, आशुतोष कुंभकोणी, तसंच विधीज्ञासोबत सल्लामसलत केल्यानंतर मागास वर्ग आयोगाच्या शिफारशीप्रमाणे या प्रवर्गात 12 तर नोकरीसाठी 13% आरक्षण देण्याचा निर्णय इथं मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. त्यानंतर बघा, देशात सर्वाधिक 3,500 स्टार्टअप आपल्याच राज्यामध्ये आहेत,
ज्यामध्ये स्टार्टअप इंडिया योजनेअंतर्गत हे सुरू करण्यात आले होते आणि महाराष्ट्र त्यामध्ये टॉपला असेल हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नंबर 2 आहे कर्नाटक, नंबर 3 आहे आपले देशाची राजधानी दिल्ली आणि नंबर 4 असेल उत्तर प्रदेश, तसेच 5 नंबरवर आहे तेलंगणा. तर ही रँकिंग सुद्धा लक्षात ठेवायची आहे स्टार्टअपसाठी, ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचं असेल महत्वाचं म्हणजे दूध आणि अन्न भेसळीचा फैसला ऑन द स्पॉट करण्यासाठी मोबाईल फूड टेस्टिंग लॅब लॉन्च करण्यात आलेली आहे आणि राज्यातील पहिल्या फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळेचं उद्घाटन राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आलेले. बघा, पहिली आहे, पहिली फिरती आहे, त्यामुळे महत्वाचं ठरतं. तर मग यामध्ये काय काय होईल बघा. तर ही मोबाईल व्हॅन आहे, ही कुठेही फिरू शकते आणि कशीही म्हणजे कुठेही जाऊन टेस्टिंग करू शकते, ज्यामध्ये दुधातील भेसळ, चहापत्तीमधील भेसळ, चटणी आणि जे काही इतर पदार्थ असतात त्यामधली भेसळ, मधात होणारी भेसळ, साखरेत होणारी भेसळ, या वेगवेगळ्या भेसळींचा यामध्ये काय होईल समावेश होईल आणि ही पहिली व्हॅन असल्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढे जाऊया. राणीच्या बागेत उभारणार आहे देशातील पहिले बंदिस्त डोम पक्षी ग्रह आणि भायखळा येथील वीर माता जिजाबाई भोसले यांचं हे नाव आहे ह्या उद्यानाचं. तर इथं डोम पद्धतीने 2 पक्षीग्रह उभारण्यात येणार आहेत. तर ही सुद्धा महत्वाची न्यूज आहे, ज्यामध्ये 20 प्रजातींच्या पक्ष्यांना इथं ठेवण्यात येणार आहे. तसेच राणीबागेमध्ये 3000 स्क्वेअर फूट जागेमध्ये वॉक थ्रू एव्हरीवेअर म्हणजे पक्षीग्रहात मुक्तपणे संचार या संकल्पनेवर आधारित बंदिस्त पक्षीग्रह उभारण्याचं इथं काम हाती घेण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा, GPS ऐवजी भारताची दिशादर्शक उपग्रह प्रणाली नाविक, तर नाविकचं नाव सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचंय. याचं लॉंग फॉर्म सुद्धा विचारलं जाऊ शकतं आणि कोणी सुरू केलेल्या याच्यावर काम. तर बघा, इस्रोनं भारताची स्वतःची क्षेत्रीय दिशादर्शक उपग्रह प्रणाली सुरू केली असून तिचं नाव आहे नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टलेशन म्हणजेच नाविक. मग एप्रिल 2018 पासून कार्यरत आहे आणि या प्रणालीच्या वेगवेगळ्या क्षमता आहेत, जसं की वाहन माग यंत्रणा आहे, मोबाईल आहे, मत्स्य व्यवसाय आहे, वेगवेगळ्या गोष्टींवर इथं वॉच ठेवण्यासाठी आपल्याला ह्या नाविकचा उपयोग होईल. तसंच बघा, उदाहरणार्थ 1 एप्रिल 2019 पासून नोंदणीकृत सर्व व्यावसायिक वाहनांसाठी ट्रॅक्टर्स बंधनकारक असून ट्रॅकर्स ते नाविक सक्षम आहेत आणि यामुळे आपण जे अमेरिकेच्या GPS वर डिपेंड होतो ते आता हे डिपेंडत्व किंवा अवलंबित्व इथं कमी करता येईल. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. त्यानंतर बघा, स्टार्टअप इंडिया योजना कधी सुरू झाली होती, तर हे बघू शकता तुम्ही. स्टार्टअप इंडिया उपक्रमाची सुरुवात 16 जानेवारी 2016 झाली होती आणि वेगवेगळ्या गोष्टींचा त्यामध्ये समावेश आहे. सर्वात जास्त स्टार्टअप यावर्षी महाराष्ट्रात, त्यानंतर कर्नाटक आणि त्यानंतर दिल्लीचा नंबर लागतो. तर हेही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे जाऊया. पहिल्या जागतिक अन्न सुरक्षा दिन कार्यक्रमाचं डॉक्टर हर्षवर्धन यांच्या हस्ते उद्घाटन. तर जागतिक अन्न सुरक्षा दिन काय आहे आणि ह्याची थीम काय हे लक्षात ठेवा. योग्य आहार अभियानात जनतेने सहभागी होऊन या अभियानाला एक जन चळवळीचं स्वरूप द्यावं असं आव्हान सुद्धा इथं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी केलेलं आहे. आणि पहिल्या जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त इथं कार्यक्रम म्हणजे दिल्लीमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि यावर्षीची संकल्पना आहे अन्न सुरक्षा प्रत्येकाची जबाबदारी ही या दिनाची संकल्पना असेल. तर ही थीम सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची, अन्न सुरक्षा प्रत्येकाची जबाबदारी, ठीक आहे. त्यानंतर बघा, 29 जून हा जो दिवस असतो हा सांख्यिकी दिवस म्हणून साजरा केला जातो आणि कोणाची जयंती म्हणून आहे हा, तर बघा, पी सी महालनोबिस हे जो आपला प्लॅन आहे, पंचवार्षिक योजना आहे, त्यामधील कोणत्या मॉडेल म्हणजे कोणत्या योजनेचं, पहिल्या पंचवार्षिक योजनेचं का दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचं मॉडेल इथं यांनी तयार केलेलं आहे, तर हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, ठीक आहे. 29 जून हा त्यांचा दिवस आहे, जन्मदिवस, तो इथं सांख्यिकी दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर बघा, JNPT म्हणजेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे देशातलं अग्रेसर कंटेनर गोदी म्हणून इथं त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे नावाशेवा, ठीक आहे. तर 4th भारतीय सागरी पुरस्कार 2019 हा सगळ्यात सर्वोत्तम बंदर पुरस्कार म्हणून या बंदराला किंवा ह्या जे आपलं बे काय म्हणता येईल आपण याला जे आपण म्हणू शकता की JNPT जे आहे ट्रस्ट आहे पोर्ट आहे ठीक आहे पोर्ट ट्रस्ट आहे त्यांना हे इथं मिळालेलं आहे आणि चांगली कामगिरी करतात हे दरवर्षी. तर यावर्षीचा सुद्धा त्यांना म्हणजे बघा, सागरी क्षेत्रातल्या 30 वर्षाच्या गौरवशाली सेवेबद्दल JNPT विशेष गौरव इथं करण्यात आलेला आहे. तर हेही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे जाऊया. सार्वत्रिक स्मार्ट कार्ड वाहन परवाना
सगळ्यांनाच माहीत असेल. आणि त्यानंतर त्यासोबतच फास्टॅग सुद्धा आलेले आहेत. ठीक आहे, तर बघा, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 1 मार्च 2019 अधिसूचनेद्वारे वाहन परवान्यांच्या स्वरूपात सुधारणा करण्याचा निर्णय घेतलाय आणि संपूर्ण देशासाठी सामायिक स्वरूपाने वाहन परवान्यांचं आरेखन इथं मंत्रालयाने केलेलं आहे. मग NIC ने विकसित केलेल्या सारथी ऍप्लिकेशन, बघा हे ऍप्लिकेशन सुद्धा लक्षात ठेवायचं, ऍप सर्व वाहन चालक परवान धारकांची माहिती उपलब्ध आहे आणि राष्ट्रीय नोंदवही जवळपास 15 कोटी वाहन परवान्यांची नोंद सुद्धा उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्ही फास्टॅग सगळ्यांनाच माहीत असेल भारत सरकारच्या ह्या अधिवेशनानुसार MNN अर्थातच माल वाहतूक आणि 8 प्रवासी वाहतूक वर्गातील 1 डिसेंबर 2017 नंतर विकल्या गेलेल्या सर्व वाहनांवर वाहन उत्पादकाने त्यांच्या अधिकृत वितरकाने फास्टॅग बनविणे आवश्यक आहे आणि राष्ट्रीय परवान्याकरिता फास्टॅग हे बंधनकारक असेल. ठीक आहे, तर मग देशभरातल्या 22 बँकांना फास्टॅग जारी करण्यात आलेला आहे आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या टोलनाक्यावरून वगैरे जाता त्यावेळेस ते फास्टॅग तिथं काय होईल तर रीड होईल आणि तिथून तुमचा जो काही टोल असेल किंवा जो काही बाकीच्या गोष्टी असतील तिथं त्या क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, म्हणजे एकदम स्मार्ट कार्ड प्लस फास्टॅग ह्या दोन्ही इथं आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर आपण इथं महत्वाच्या अशा न्यूज बघितलेल्या आहेत जुलैच्या पहिल्या आठवड्यातल्या, तसंच आपण जुलैच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुद्धा न्यूज लवकरच डिस्कस करूया. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.